खरतर एक मोठा घबाळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने झालाय, याची सर्वकष चौकशी केली तर मला वाटते महानगरपालिकेच्या आयुक्तापासून डझनभर अधिकारी घरी गेल्याशिवाय राहणार नाही। नामांकित बिल्डर पैकी प्रथम अविनाश भोसले, नंतर डीएसके अर्थात डीएस कुलकर्णी हे दोघे अडचणीत आले म्हणून तमाम बिल्डर मंडळीत खळबळ उडाली होती। आता या यादीत आणखी एक नाव जोडले जाते की काय अशी चर्चा आहे, कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हजारो कोटींच्या एका मोठ्या टीडीआर घोटाळ्यात त्या नामांकित बिल्डरचं नाव जोडलं गेलं आहे। विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना या प्रकरणाचा भांडाफोड केल्याने खळबळ आहे। तब्बल 10 मिनिटे वडेट्टीवार यांनी कागदोपत्री पुराव्यासह हे प्रकरण मांडले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात नव्हते, मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व कान देऊन ऐकत होते। वडेट्टीवार यांनी विलास जावडेकर इन्फिनिटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या बिल्डर कंपनीचे नाव घेऊन जी आकडेवारी दिली ती डोळे पांढरे करणारी होती। कार्यतत्पर प्रशासनाचा खोटेपणा चव्हाट्यावर आणताना 6 नोव्हेंबरला प्रस्ताव मंजूर केला। 7 नोव्हेंबरला 21 मजली इमारतीचा पाया खोदून झाला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच 8 नोव्हेंबर पर्यंत टीडीआर सुद्धा दिला गेल्याचे पुरावेच वडेट्टीवार यांनी सादर केले। महापालिका आयुक्त यांच्यासह 10-12 अधिकाऱ्यांच्या या घोटाळ्यात समावेश असून त्यांना घरी जायची वेळ येईल इतके हे गंभीर आहे असे स्पष्ट करून या प्रकरणावर सविस्तर निवेदन आणि सखोल चौकशीची मागणी वडेट्टीवार यांनी केली। आता सरकार काय उत्तर देते याची प्रतीक्षा आहे। दबंग नेते असलेल्या अजितदादांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडावा यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। विधिमंडळात वडेट्टीवार नेमके काय म्हणाले हे त्यांच्याच तोंडून ऐका। क्रमांक 127 पृष्ठ क्रमांक 75 आपल्याकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सुखसुविधा खरं तर एक मोठं घबाळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालंय। क्रमांक 127 पृष्ठ क्रमांक 75 आपल्याकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मूलभूत सुखसुविधा खरं तर एक मोठं घबाळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झालंय। मी जरा याची सविस्तर माहिती आणि याचं उत्तर नगरविकास विभागाने कोणी असतील तर मला ते त्यांनी नेमलेले कंत्राटी मंत्री सुद्धा इथे उपस्थित नाहीत असं मला दिसत आहेत। नगरविकास विभागांच्या सीएम साहेबांनी ज्यांना नेमलंय त्यालाही कंत्राटी म्हणावं का, ते होते तेही गेले आणि कॉन्ट्रॅक्टवर नेमले होते, पहिले दुसरे नेमलेत मग नंतर नेमलेत आता तिसरे नेमलेत तेही गेले। पण मला वाटतं की तुम्ही जबाबदारी म्हणून स्वीकारत असाल, कॅबिनेट मंत्री 2-3 इथे आहेत, एक मोठा विषय आपल्यापुढे मी अध्यक्ष महोदय ठेवतोय। महानगरपालिका क्षेत्रातून मूलभूत सुखसोयीच्या विकासासाठी विशेष तरतूद करण्यासाठी ही पुरवणी मागणी आपण मानलेली आहे। विशेष म्हणजे सरकारी तिजोरीत येणारा पैसा जनतेचा असतो, परंतु सरकार मूलभूत सोयी सुविधा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते पण सरकारी निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर होत असेल तर अशा लोकांना सरकार कारवाई करणार आहे का, त्यांना गजाळत करणार आहे का, हा माझा प्रश्न आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील 1 कोट्यवधी रुपयाचा घोटाळा आज मी सभागृहात मांडतोय। आपल्याला विनंती आहे की यावर आपण लक्ष द्यावं। महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या गोष्टीसाठी भूखंड आरक्षित केले जातात, मात्र पुरेसा निधी नसल्यामुळे त्याचा विकास खाजगी विकासाकडून करून घेतला जातो। एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2020 यासाठी तयार केलेली आहे अध्यक्ष महोदय। त्या बदल्यात विकासकाला एम्युनिटी टीडीआर दिला जातो। भाकड भागात आरक्षण क्रमांक 4-38 हा ट्रक टर्मिनलसाठी आणि 4-38 हा PMCPL डेपोसाठी आरक्षित होता। या भूखंडाचा विकास करण्यासाठी जमीन मालक मेसर्स विलास जावडेकर इन्फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी महापालिकेने 6 नोव्हेंबर 2023 करार केला। या कंपनीने महापालिकेला 87,318 स्क्वेअर मीटरचे बांधकाम करून देण्याचे मान्य करून त्या बदल्यात महापालिकेने कंपनीला 6,93,448 स्क्वेअर मीटरचा एम्युनिटी टीडीआर दिला। अध्यक्ष महोदय, खरा घोटाळा आता यामध्ये पुढे आहे। अध्यक्ष महोदय, या बांधकामासाठी अंदाजपत्रक तयार केले गेले, महापालिकेच्या स्थापत्य विभागाने त्याला मंजुरी दिली। अंदाजपत्रकानुसार संपूर्ण बांधकामाचा खर्च 568,26,71,768 रुपये काढला गेला। बांधकामाचे क्षेत्र 78,318 स्क्वेअर मीटर आहे। अध्यक्ष महोदय, महापालिकेने 65,080 रुपये प्रति स्क्वेअर मीटर कंट्रक्शन कास्टला मान्यता दिली।
प्रत्यक्षात 2023-24 चे सीएसआर नुसार एएसआर नुसार कंस्ट्रक्शन कास्ट ही 26,620 रुपये होती, परंतु या ठिकाणी 65,080 रुपये प्रति स्क्वेअर मीटर दिली, तब्बल 38,640 रुपये प्रति स्क्वेअर मीटर ने अंदाजपत्रक महानगरपालिकेने फुगवले वाढवले। परिणाम हा झाला की अंदाजपत्रक फुगवल्यामुळे एम्युनिटी टीडीआर स्वरूपात देण्यात येत असलेल्या मोबदल्यात या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि एसआर नुसार महापालिकेने कंस्ट्रक्शन कास्ट काढली तर 665 कोटी रुपयाची होती, एम्युनिटी टीडीआर विकासाला मिळाला असता, पण अंदाजपत्रक फुगवल्यामुळे आता 1136 कोटी रुपयाचा टीडीआर याला मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, 671 कोटी रुपयाचा नेट फायदा या अधिकाऱ्यांनी या विकासकाला करून दिलाय। सर्व कागदपत्र ए टू झेड आमच्याकडे आहेत। जो दर म्हणजे तिथला मोठ्यात मोठा विकासक असेल चोरडियासारखा, त्याचाही दर आपण पाहिला मागच्या वर्षभरामध्ये, तरी तो दर 26,000-23,000 पुढे नाही। पण हा कोण लागून गेला, हा कोणाचा मायेचा लाल लागून गेला असं म्हणायला हरकत नाही की ज्याला 65,080 रुपये प्रमाणे स्क्वेअर मीटर प्रमाणे याला कंस्ट्रक्शन कास्टला मान्यता दिली आणि हा एवढा मोठा आकडा फुगवून आज त्या ठिकाणी महानगरपालिकेचा 671 कोटी रुपयाचा तेही अजितदादा सारखे दबंग नेता दादा माणूस तिथे असताना हा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आहे, म्हणजे 681 कोटी रुपये कुणाच्या तरी घशात चाललेले आहेत। मला मी प्रश्न विचारला असता ते जर असते तरी पुणे जिल्ह्यातील आपण आहात म्हणून आपण या ठिकाणी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे। आणखी खरा म्हणजे सांगतो, आणखी घोटाळा पुन्हा यातला अधिक काय झाला ते आपल्या निदर्शनास आणतो। पिंपरी चिंचवडसाठी महानगरपालिकेच्या जनतेच्या सेवेसाठी नाही तर संपूर्ण कार्यालय जे आहे अध्यक्ष महोदय विकासाच्या फायद्यासाठी दिवस रात्र काम करीत आहे असं दिसतंय। 6 नोव्हेंबरला करारनामा झाला, खरी गम कुठे आहे भाग अध्यक्ष महोदय? 6 नोव्हेंबरला करारनामा झाला, 7 नोव्हेंबरला स्थापत्य विभागाने दाखला दिला की बेसमेंटचे आणि पायाचं पांजे फाउंडेशनचं खोदकाम पूर्ण झालंय, म्हणजे एका दिवसात बेसमेंट खोदून पूर्ण झाली आणि त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी सर्व मिळून 8 नोव्हेंबरला म्हणजे 6ला आपल्या लक्षात आणून देतो की 6 तारखेला करारनामा, 7 तारखेला बेसमेंट आणि पायाचं खोदकाम, हे पेपर एक एक पेपर आहे, एक एक पेपर मी सांगतो। 8 नोव्हेंबरला एम्युनिटी टीडीआर म्हणजे 8 नोव्हेंबरला 6, 7, 8 नोव्हेंबरला एम्युनिटी टीडीआर समितीची बैठक बोलवण्यात आली, खोदकाम पूर्ण झाल्याचं दाखवून टाकलं आणि 5% टीडीआर विकासकाला मंजूर करून देऊन टाकला। एवढ्या दिवसात एवढ्या मोठ्या क्षेत्राचं खोदकाम 86,000 कधी शक्य होतं का याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे। सर्व शासकीय बांधकामाचे कंत्राट याच विकासाला देऊन टाकावे अशी परिस्थिती गतिमान सरकारची झालेली आहे आणि म्हणून मी आपल्या लक्षात आणून देतो जोत्याचे बांधकाम झाल्याशिवाय 25% टीडीआर देता येत नाही ही त्या ठिकाणी तरतूद आहे, असा नियम आहे, तरी पण 5% टीडीआर केवळ खोदकाम झालं म्हणून दिला आणि या विकासकाला विकासकडून विशेष म्हणजे फायदा असा की 28,40,00,000 रुपयाची नियमानुसार बँक गॅरंटी हवी होती पण या विकासकाकडून 1 कोटी रुपयाची बँक गॅरंटी या महानगरपालिकेने घेतली आणि यामध्ये कोट्यावधी रुपयाचा आर्थिक घोटाळा या ठिकाणी झालेला आहे याची सर्वकष चौकशी केली तर मला वाटते महानगरपालिकेच्या आयुक्तापासून डझनभर अधिकारी घरी गेल्याशिवाय राहणार नाही। नियत साफ असेल, नियत इमानदारीची सरकारची असेल, भावना प्रामाणिकपणाची असेल तर हा घोटाळ्याचे सर्व पेपर मी आपल्याकडे देतो आहे, आपण यावर कारवाई करून